हाय गाईज वेलकम टू प्रियंकाज आर्ट अँड क्राफ्ट आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या सर्व चॅनलवरील व्हिवर्ससाठी एक सुवर्ण सद्धी घेऊन आलेली आहे आणि सर्वांसाठी एक गुड न्यूज आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तेव्हाच तुम्हाला तेव्हाच तुम्हाला नथ बनवण्याविषयीच्या ज्या सर्व शंका आहेत त्याचे सोल्युशन्स मिळणार आहेत शिवाय हे सर्व साहित्य कुठून परचेस करायचं हे सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला आता सुरुवात करूया हा व्हिडिओला तर आपल्याला नथ बनवण्यासाठी सुरुवातीला आवश्यक साहित्य म्हणजे इथे आपल्याला नेहमीच लागतं ते म्हणजे प्लायर त्यानंतर लागते ती म्हणजे झिरो पॉईंट थ्री एम mm एम म्हणजेच तीस गेज यालाच तीस गेज वायर असे सुद्धा म्हणतात ही जी वायर आहे ती आपल्याला डिझाईन बनवण्यासाठी लागते आणि प्रत्येक नथमध्ये ही वायर लागते म्हणजे लागतेच त्यामुळे ही खूपच महत्त्वाची अशी वायर आहे तर ही झिरो पॉईंट थ्री एम एम वायर तर आपण इथे आप नथ बनवण्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे ते सुरुवातीला पाहत आहोत इथे पहा ही जी वायर आहे ती सव्वीस गेज वायर आहे आणि ही, हो ही, ही, ही जी वायर आहे ती काही नथमध्ये आपल्याला स्प्रिंग बनवण्यासाठी ही वायरचा उपयोग होतो ही वायर फारशी उपयोगी नाही आहे कारण एखाद्याच नथसाठी आपण ही वायर वापरत असतो तर ही जी सव्वीस गेज वायर आहे ती पण आपल्याला नथ बनवण्यासाठी लागते तसेच ही जी वायर आहे आता मी दाखवत आहे ही जी थोडीशी फ्लेक्झिबल असणारी एकदम गोल्डन असं पॉलिश असणारी ही वायर आहे ती वीस गेज वायर आहे ज्या काही नथी कमी वजनाच्या म्हणजे लाईट वेट आहेत अशा प्रेस नथींसाठी आपण ही वायर यूज करू शकतो तर ह्या वायरचा वापर आपण बऱ्याचशा नथ बनवण्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे तर ही वीस गेज वायर मी त्यासाठी यूज केलेली आहे ही कॉपरची वायर आहे त्यामुळे पटकन न वाकणारी आणि चांगल्या क्वालिटीची वायर आहे त्यानंतर ही जी वायर मी आता तुम्हाला दाखवत आहे दा ती थोडीशी ऑफ म्हणजे थोडासा कलर याचा मॅट आहे ही जी वायर आहे ती अठरा गेज वायर आहे आणि ह्या या वायरचा वापर करून आपण बऱ्याचशा नथ बनवलेले आहेत तर ज्या काही हेवी नदी आहेत त्या नाकामधून घसरून खाली पडू नये याच्यासाठी अशा प्रकारची जाड वायर आपल्याला वापरावी लागते तर ही अठरा गेज वायरसुद्धा आपल्या उपयोगाची आहे त्यानंतर ही जी वायर मी आता तुम्हाला दाखवत आहे थोडीशी मध्यम जाडीची असणारी वायर आहे तर ही वायर आहे चोवीस गेज वायर आणि ही वायर आपण नथचे जे काही सूर्या नथ वगैरे बनवतो त्याच्यासाठी ही नथ वायर आपण वापरतो तसेच ज्या काही नाकामधून घालायच्या नत आहेत त्या या वायरच्या बनवल्या जातात म्हणजे हा वायर बेस म्हणून वापरला जातो तर ही जी न वायर आहे तीसुद्धा आपल्याला नथ बनवण्यासाठी अत्यंत उपयोगाची अशी वायर आहे त्यानंतर इथे मी तुम्हाला जे गोल्डन बीड्स दाखवत आहेत ते गोल्डन बीड्स आहेत वन एम एम साईजचे त्याचप्रमाणे झिरो पॉईंट फायव्ह एम एम साईजचे गोल्डन बीड्स पण आपल्याला नथ बनवण्यासाठी लागतात तसेच टू एम एम साईजचे गोल्डन बीड्ससुद्धा आपल्याला इथे लागतात हे जे गोल्डन बीड्स आहेत ते मेटलचे आहेत आणि त्याला चांगल्या क्वालिटीचं गोल्ड पॉलिशवरील बाजूस केलेला आहे तर इथे आपण आजच्या व्हिडिओमध्ये नद बनवण्याविषयी ज्या काही सर्वांच्या शंका आहेत त्या सर्व यामधून निरसन करण्याचा मी तुमच्यासोबत प्रयत्न केलेला आहे तरीसुद्धा कुणाला काही शंका असतील तर त्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये विचारल्या तरी काही हरकत नाही मी प्रत्येक आणि प्रत्येक कॉमेंटचा रिप्लाय तुम्हाला नेहमीच देत असते त्यानंतर नथ बनवण्यासाठी आपल्याला काही मोती लागतात तर त्यामध्ये वन एम mm एम साईज आणि टू एम mm एम साईजचे मोती आपल्याला इथे लागत असतात तर इथे पहा हाय टू एम mm एम साईजचा सा मोती आहे आणि बाकीचे जे मोती आहेत ते वन एम mm एम साईजचे मोती आहेत तर हे सुद्धा मोती आपण एकदम चांगल्या पॉलिशचे नथ बनवण्यासाठी इथे यूज करत असतो त्याचप्रमाणे उभ्या आकाराचे हे जे मोती आहेत टू एम mm एम साईजचे ते सुद्धा आपल्याला काही नथमध्ये उपयोगात आणता येतात तर बऱ्याचशा नथमध्ये मी हे यूज केलेले आहेत तर नथ मेकिंगचे आत्तापर्यंत तुमच्यासोबत पंचवीस ते तीस प्रकार मी शेअर केलेले आहेत ते सर्व व्हिडिओज तुम्ही नक्की पहा त्या सर्व व्हिडिओची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत येते इथे जे नटचे डिझाईन बनवण्यासाठी ड्रॉप शेपचे क्रिस्टल लागतात ते सुद्धा मी इथे तुम्हाला दाखवत आहे तर इथे पहा हे सिक्स एम mm एम किंवा एट एम mm एम तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही साईजचे यूज करू शकता तर हे जे क्रिस्टल आहेत ते हे पण आपल्याला इथे नथ बनवण्यासाठी लागतात तसेच हे सिक्स एम एम mm साईजचे रेड आणि ग्रीन कलरचे क्रिस्टल आहेत हे सुद्धा आपल्याला मोस्टली सर्वच नथीमध्ये उपयोगी पडतात इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार डार्क ग्रीन लाईट ग्रीन ब्ल्यू कलर किंवा मरून कलरचे क्रिस्टल यूज करू शकता तर इथे पहा मी काही नथींचे प्रकार तुमच्यासोबत आतापर्यंत शेअर केलेले आहेत त्या सर्व नथींचे पिक्चर्स मी या एका व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करत आहे तर इथे पहा ही एक सूर्यानत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे कशी बनवायची त्यानंतर ही पण नथ मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे अतिशय सुंदर आणि सुबक दिसणाऱ्या सर्व मध्यम आकाराच्या जास्त हेवी नाही किंवा जास्त छोट्या नाही अशा सर्व नथी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत ह्या सर्व नथ तुम्ही आता परचेससुद्धा करू शकता त्याच्यासाठी माझा व्हॉट्सअप नंबर मी इथे दिलेला आहे आणि मला कॉमेंटमध्ये बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो की तुम्ही नथ बनवण्याचे साहित्य कुठून घेता तर मी नथ बनवण्याचे सर्व साहित्य सोलापूरमधून घेते कारण सोलापूरपासून तीस किलोमीटर अंतरावर माझे गाव आहे तिथून मी नथ बनवण्याचे सर्व साहित्य घेते सोलापूरला प्रॉपर एका दुकानामध्ये जाऊन मी लोकल शॉपमधून हे नथचे सामान कलेक्ट केलेले आहे तर हे सर्व साहित्य ऑनलाईन देखील मिळत असेल तर तुम्ही तसेसुद्धा चेक करू शकता किंवा तुम्ही जर एखाद्या सिटीमध्ये राहत असाल तर तिथेसुद्धा तुम्ही हे नथ मेकिंगचे सर्व साहित्य शोधू शकता जर काही व्हिवर्सना हे नथ मेकिंगचे साहित्य कुठे अवेलेबल होत नसेल तर अशा बऱ्याचशा महिला आहेत किंवा कमेंटमध्ये मला विचारतात की साहित्य कुठे मिळेल तर अशांसाठी मी एक सुवर्णसंधी घेऊन आलेली आहे तर सर्वांच्या विनंतीनुसार मी नथ मेकिंगचे साहित्य तुम्हाला उपलब्ध करून देईन परंतु त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवरती दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबरला व्हॉट्सअप मेसेज पाठवायचा आहे की तुम्हाला नथ मेकिंगचे मटेरियल हवे आहे म्हणून तर तुमच्या स सर्वांसाठी मी हे नथ मेकिंगचे मटेरियल अवेलेबल करून देणार आहे परंतु ते मटेरियल तुम्हाला मोठ्या प्रमाणात हवं आहे किंवा काही जणांना एखादी किंवा दुसरी नथ बनवायची असते तर एवढं सारं साहित्य ते घेऊन त्यांनी पैसे न गुंतवता एखाद्या नथसाठी जेवढं साहित्य लागणार आहे तेवढेसुद्धा परचेस करू शकता दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मला मेसेज करू शकता तिथून तुम्हाला जे काही साहित्य हवे आहे ते तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा काही जणांना कोणतं साहित्य आपण घ्यावं याचं हो। कन्फ्युजन असेल तर तुम्ही प्रत्येकी एकेका नजसाठी जेवढे पर्टिक्युलर साहित्य हवे आहे त्याचा सेपरेट कॉम्बोसुद्धा इथे मागू शकता आणि त्याचासुद्धा कॉम्बो मी तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहे तसं केल्याने काय होईल की एकदम महागाची नथ विकत घेण्याऐवजी तुम्ही थोड्या कमी किमतीचं साहित्य विकत घेऊन तेवढ्या नथीपुरते ते साहित्य यूज करू शकता आणि शिवाय राहिलेल्या साहित्याचे तुमचे पैसेही वाया जाणार नाहीत त्यामुळे पर्सन प्रत्येकी एकेका एक एक नथसाठी जेवढे साहित्य लागणार आहे तेवढे साहित्यसुद्धा मी इथे तुमच्यासाठी अवेलेबल करून देणार आहे इथे पहा ही जी वायर आहे बेस्टची ती या नथसाठी पर्टिक्युलर जेवढी लागणार आहे तेवढी तुम्हाला त्या कॉम्बोमध्ये मिळून जाईल शिवाय या नथ बांधणीसाठी जेवढी काही आपल्याला तीस गेटची वायर लागणार आहे तीसुद्धा तुम्हाला सेपरेट तेवढ्यापुरती तेवढी मिळून जाईल अशा प्रकारचे नथ मेकिंगचे मटेरियल कोणाला हवे आहे त्यांनी प्लीज व्हॉट्सअप करा आणि कॉल कोणीही करू नका कारण कॉल का, मी कोणाचा सुचलणार नाही आहे शिवाय काही तुम्हाला माहिती विचारायची असेल तर ते तुम्ही कॉमेंटमध्ये विचारा फक्त ज्यांना हे साहित्य विकत घ्यायचे आहे त्यांनी मेसेजवरती मला कॉन्टॅक्ट करू शकता कारण खूप साऱ्या लोकांना तेवढे रिप्लाय देणे शक्य होणार नाही त्या त्यामुळे ज्या काही शंका आहेत ते तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की विचारा त्या सर्व शंका त्या सर्व क्वेश्चनची मी नक्की आन्सर करेल इथे पहा हे जे क्रिस्टल आहेत ते नथ मेकिंगसाठी एक किंवा दोन प्रत्येकी नथमध्ये लागतात तर त्याची पूर्ण लढ तुम्ही विकत न घेता एक एका नथसाठी पर्टिक्युलर थोडे जे काही साहित्य लागणार आहे ते सर्व तुम्ही कॉम्बोमध्ये मागू शकता तसेच ज्यांना खूप साऱ्या नथ बनवायचे आहेत त्यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात हे मटेरियल माझ्याकडून घेऊ शकता ज्यांना हे मटेरियल हवे आहे त्यांनी लवकरात लवकर मला मेसेज करा आणि तुमची ऑर्डर बुक करा मी एका खेडेगावात राहत असल्यामुळे तुम्हाला तुमचे पार्सल मिळायला थोडासा वेळ लागेल हे मी आधीच सांगून ठेवते कारण तुमच्यासाठी मी ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे सर्वांना न मेकिंगचे सर्व एकन एक मटेरियल सर्व ठिकाणी अवेलेबल होत नाही आहे त्याच्यामुळे मी सर्वांसाठी ही सुवर्णसंधी इथे घेऊन आलेली आहे आणि हो ज्या काही व्हिवर्सने माझ्या आतापर्यंतचे सर्व नतचे ट्युटोरियल पाहिलेले आहेत त्यांनी इतरही फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत सर्वांसोबत शेअर करा व ज्यांनी सबस्क्राईब केलेले नसेल चॅनलला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच युनिक ज्वेलरी मेकिंगचे व्हिडिओज यापुढेसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे यानंतरसुद्धा ॲडव्हान्स नथींचे प्रकार मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे स्टोन नथसुद्धा शेअर करणार आहे त्यामुळे स्टे कनेक्टेड विथ प्रियंका जाटेन